जिले के तहसील रावेर शहर में आज बहुत ही दर्दनाक घटना हुई। तहसील रावेर शहर के बाहर खेत में नाबालिग चार बच्चों को तेज धारदार हथियार से रात में मार दिया गया, जिस कारण पूरे तहसील में हड़कंप मच गया। यह घटना है। यह घटना की जांच के लिए तहसील पुलिस स्टेशन एडिशनल SP चंद्रकांत दर्वी, TI रामदास वाकोड़े तथा जलगांव विभाग अधिकारी टीम जुटी है। माना जा रहा है कि तहसील रावेर शहर में घटना सबसे बड़ी और पहली घटना है, जहां चार मासूम निर्दोष फूलों जैसे बच्चों को रातों रात मौत के घाट उतार दिया गया। मरने वाले परिवार के लोग आदिवासी समाज के हैं। अपना पेट भरने के लिए तहसील रावेर के बोराखेड़ा गांव के बाहर खेत में अपने परिवार के साथ अपना जीवन चला रहे थे। घटना को लेकर मुक्तानगर सांसद चंद्रकांत पाटिल ने बहुत ही दर्दनाक घटना बताते हुए निंदा जताई है। आगे की कार्रवाई की छानबीन के लिए जलगांव SIT टीम के चार अधिकारी चुने गए हैं। शिवारामध्ये एका शेतामध्ये चार अल्पवयीन मुलांची हत्या झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे। या मुलांची सर्व चारीच्या चारी, यामध्ये दोन मुलं आहेत आणि दोन मुली आहेत, तर यांची धारदार शस्त्राने हत्या केलेली आहे। या घटनेच्या संदर्भात FIR रावेर पोलीस स्टेशनला 302 IPC अंतर्गत दाखल केली जात आहे आणि याचा पुढील तपास हा डायरेक्ट IPS अधिकारी ASP जळगाव कुमार चिंता यांच्याकडे देण्यात येत आहे। माननीय IG नाशिक रेंज यांच्या आदेशान्वये आपण एक SIT टीमचं गठित यामध्ये करतो आहे, जे तपास कुमार चिंता IPS यांच्याकडे असेल आणि त्याच्या अंतर्गत चार TI दर्जाचे अधिकारी त्यांना या तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी असतील। फॉरेन्सिक एव्हिडन्स, सायंटिफिक एव्हिडन्स, त्याचप्रमाणे इंटरोगेशन आणि घटनास्थळ आणि इतर बाबी, ह्या प्रत्येक बाबीचं त्यामध्ये आम्ही कामाचं वाटप करून या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्याचं आणि तात्काळ अटक करण्याचं एकंदरीत नियोजन केलेलं आहे। सर, कशावरून झाली असेल घटना, काही प्राथमिक अंदाज? हा सगळा जो मुद्दा आहे तो तपासाचा आहे। त्या तपासात येणाऱ्या बाबी आहेत, त्या जसा तपास प्रोग्रेस होईल त्यानुसार आपल्याला। कोणत्या हत्यारांचा वापर झाला सर यात? इथे घटनास्थळावर एक कुऱ्हाड आम्हाला मिळालेली आहे, तर तिचा घटनास्थळ पंचनामा सुरू आहे आणि त्या शस्त्रानेच वार केल्याची एकंदरीत प्राथमिक संशयित आरोपी असं तुम्हाला समजा, संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे, हा तपासाचा भाग आहे। मी आता सर यासाठी आरोपी शोधण्यासाठी आपण काही पथक तयार करून पाठवणार आहात का? ही पथकं जी आहेत, म्हणूनच सांगितलं की SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत केलेली आहे, त्यामध्ये चार PI दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांना या आरोपी निष्पन्न करून अटक करण्याचं कामकाजही देण्यात आलेलं आहे। धन्यवाद। तपासातल्या बाबी मी आत्ताच डिस्क्लोज करू शकत नाही, पोस्टमॉर्टम योग्य त्या काळजीसह वरिष्ठ डॉक्टर्स असतील अशा पद्धतीनं केलं जाईल। सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या अतिशय ट्रान्सपरंटली आणि इन कॅमेरा प्रोसिडिंगसह केल्या जातील। आमचं जेवढं सहकार्य शक्य आहे, फॅमिलीला मदत आणि सहकार्य पोलिसांच्या दृष्टीने शक्य आहे, ते सगळं करण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। घटना अतिशय गंभीर स्वरूपाचा हा प्रकार आहे। या प्रकाराने हा पूर्ण परिसर जो आहे तो हादरलेला आहे आणि एखाद्या आदिवासी कुटुंबामध्ये अशा पद्धतीचं होणे हे त्रासदायक आहे। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः याच्यावरही दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांचा, पालकमंत्री महोदयांना, SP महोदयांना आणि मलाही त्यांचा सकाळी कॉल आला की घटनास्थळी जा आणि त्याचा गांभीर्याने तपास कसा चालला ते बघा। पोलीस डिपार्टमेंट बऱ्यापैकी क्लिअर आलेलं आहे। पोलीस डिपार्टमेंटचे सगळेच अधिकारी इथे आता आपण बघतोय आहे। लवकरात लवकर या घटनेचा छडा कसा लागला जाईल त्याचा प्रयत्न आता आपण सगळ्यात करतोय आणि हा अमानुष जो प्रकार झाला याची आम्ही निंदाच करतोय। त्या कुटुंबाला कशा पद्धतीने सहारा दिला जाईल की असे अनेक कुटुंब जे शेतात राहतात त्यांनाही कसा सहारा राहील हा प्रयत्न आपण करू सगळे मिळून। तो करूया, मग आर्थिक मदतीसाठी प्रयत्न आम्ही करू शासन दरबारी। आता मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्या संदर्भात विचारणा केली, मला सांगितलं तुम्ही घटनास्थळी जा आणि ते आम्हाला सांगा, त्यांना कळवून आपण ते आता जी मंडळी ज्या पद्धतीत झालेलं आहे, चार मुलांचं मर्डर आहे, हा एक हत्याकांड आहे, तर त्याच्या संदर्भात त्या कुटुंबालाही काही मदत आर्थिक मदत करता आली तर तोही प्रयत्न आपण करूया।
निश्चित करू। नमस्कार। NBC न्यूज के लिए रावेर से उमाकांत मराठे की रिपोर्ट।